देखो कपड़ा क्या कहाँ पे हुई है घटना? कितनी देर पहले हुई? अभी आधा घंटा। कार कौन सी थी? वो व्हाइट वाली थी। कार में डाल के लिए आ रहे थे लोग? लड़के थे क्या पूरे? लड़के कार रहता तू? कार रहता बेटा तू? चल जवाहर मंत्री के पीछे रहता, तो चार पांच लोग थे, वो कार में भर रहे थे, आपको पकड़ रहे थे। नाम बता, पूरा नाम बता, नाम पूछो ना यार। घीचा जिनने, वो लड़की था क्या? लड़की था क्या? लड़का था क्या? किसने दे रखो? मारुति कार में थे वो लोग, चार पांच लोग। कौन से चौक में? ये बाजू में पहने थे क्या? मुजफ्फर नगर अवस्थी चौक। शावेस देखा तूने? शावेस देख ले, इतने बड़े बच्चों को उठा के ले जा रहे हैं उन लोग। इतने बड़े बच्चों को झाड़ के यहाँ से, इतने बड़े मार्केट से। शावेस आमी सब बच्चों सुन लो। Hi friends, welcome back to my channel नागपूरची क्रिस्टी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर लहान मुले खेळत आहेत बाहेर। आज ना आमच्याकडे व्हॉट्सअपला कालपासून एक पोस्ट व्हायरल होता है, म्हणजे सगळे व्हॉट्सअपवर, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या व्हॉट्सअपवर पण आलेली आहे आणि मला पण आलेली आहे। इकडे एक पोस्ट आहे, तर त्याच्यामध्ये ना काही लोक आहे जे हे लहान मुलांना नाही का खेळणारे असतात किंवा शाळेत जाणारे किंवा लेडीज असतात एकट्या बाहेर जाणाऱ्या फिरणाऱ्या, तर त्यांना उचलून घेऊन जात आहेत म्हणून असं ती व्हायरल पोस्ट आहे। मला तर बाबा भीतीच वाटली, म्हणून मी काही क्रिस्टीला जाऊ देणार नाही आहे बाहेर, कारण भीती वाटते। ती लहान आहे आणि ॲक्च्युली अशी आहे की बाहेर कुठे गेल्यावर पण ना तिला कोणी चल म्हटलं ना सोबत तरी ती लगेच तयार होते, म्हणजे कोणी बोललं तरी ती बोलते। माहीत नाही आता याच्यामध्ये चुकी आमची असू शकते, पण म्हणजे तिला आतापर्यंत आम्ही समजवलंच नाही आहे की कोणी बोलवलं तर जायचं नाही किंवा कोणी काही दिलं तर खायचं नाही, कोणी दिलं तरी ती खाते पण। तर याच्यामुळे आता ते जी व्हायरल पोस्ट आहे ना ती बघितली, मला थोडं जास्तच आता भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे माझ्या। तर मी तिला बाहेर सोडायला नाही का, मला थोडा बाहेर सोडायला ना तिला थोडा आता भीती वाटते मला। तर मी विचार करत आहे आता, हां हिला पण भीती वाटते। आता संध्याकाळच्या वेळ आहे, शूट करत आहे मी, आणि ॲक्च्युली माहीत आहे का ती मागे मी शूट केला होता तो व्लॉग नाही का बाहेर गेली होती, मी फिरायला म्हणजे ताईसोबतचा ब्लॉग केला होता मी, तिच्या प्लॉटवर गेलो होतो आम्ही फिरायला। तर त्या ब्लॉगपासून नाही का आम्ही बाहेर फिरायला गेलो ना, तर पार्क वगैरे मध्ये गेलो होतो। ए बाबू सोड, त्याला सोड। तर आम्ही बाहेर गेलो होतो ना, तेव्हाची तब्येत, माझी तब्येत दोघांची पण खराब झाली होती त्याच्यानंतर। तर माझ्या मिस्टरांनी मला म्हटलं पण होतं की तू बाहेर अशी फिरू नको जास्त, त्याच्यामुळे झाली असेल तब्येत खराब वगैरे, तर तब्येत पण बरी नव्हती। तर तेव्हापासून नाही का मी तिला बाहेर पण सोडत नाही, तर तेव्हापासून बाहेर सोडत नाही, पण कुठे गेलो ना जर आता हॉस्पिटलचे चक्कर विकर कापते मी, तर हिचे पप्पा सोबत असतात, पण आता हॉस्पिटलला गेलो होतो ना तर मी आतमध्ये होते आणि हिच्या पप्पांनी नाही का एक
एक व्यक्ति होते त्यांच्याकडे इला थोड्या वेळासाठी ठेवलं होतं, पण मी बाहेर निघाली ना तर म्हणजे ते ही त्यांच्या जवळ दिसली मला, तर मला एकदम धक्का बसला होता म्हणजे कोणत्या व्यक्तीच्या हातात तिच्या पप्पाने हिला दिला म्हणून. तर तसं काही व्हायला नको म्हणून नाही का मी आता सोडणार नाही आहे हिला. खूप भीती वाटते यार. मी सांगते तुम्हाला पोस्ट पण दाखवणार मी कोणत्या पोस्ट आहेत ज्या व्हायरल होत आहेत. खूप खूप म्हणजे खूप व्हायरल होत आहे. भीती एकदम तयार झालेली आहे सगळ्या पेरेंट्समध्ये. आणि आमची मॅडम नुसती चपर चपर करत असते, कोणी बोलवला तरी लगेच जाते. मला आता हॉस्पिटलमध्ये गेली होती ना तरी त्यांनी पण म्हणजे तिथे नर्स होत्या ना त्यांनी पण म्हटलं की तुमची मुलगी कोणी पण बोलवला तरी जाते, कोणाकडे पण जाते, कोणाशी पण बोलते, लगेच जाते, रडत नाही कोणाला बघून. तर ही एक चांगली गोष्ट आहे, पण असं म्हटलं ना तर निगेटिव्ह पण आपण आलेला आहे माझ्यामध्ये. कारण इला भीती नाही आहे कशाची, पण आम्हाला आहे. मुलगी आहे आणि इला भीती आहे. चबरा बाई आम्हाला भीती आहे. आता मी याच्यानंतर तर हिला सोडणार नाही आहे बाहेर. तर जर तुमच्याकडे पण असंच काहीतरी होत असेल ना प्लीज तुम्ही तुमच्या मुलांना सांभाळा, म्हणजे बाहेर सोडू नका आपल्या मुलांना. आणि एक अजून पोस्ट आहे की लहान मुल लहान म्हणजे लहान मुलं असतात रस्त्यावर फिरत असतात, ते हरवलं आहे घरातून असं सांगतात आणि त्यांची पूर्ण टोळी जमा होते असं काहीतरी आहे. आणि मग ते लोकांना लुटतात तसं पण आहे, तर ते त्याच्यासाठी पण अलर्ट राहते. मी तर अलर्ट आहे, हिच्या पप्पांना पण सांगते. आता एकदम मी कोणाकडे सोडणार बाहेर. म्हणजे खूप जास्त भीती आहे यार, म्हणजे तुला भीती आहे. तुला कशाची भीती आहे? उद्या भेटू आता. हो तुला भीती आहे, कशाच्या भीती आहे? आणि हे माईक याच्यामुळे माझा आवाज तरी निघत आहे. आज बरं वाटत आहे मला. हा तर काल गेलो नाही आम्ही हॉस्पिटलला, आज जाऊ आम्ही. तर ठीक आहे मग भेटते मी उद्या. आज हॉस्पिटलला जाते आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आम्ही. तेव्हापर्यंत बाय. आणि असंच प्रेम द्या आणि माझे सबस्क्रायबर काउंट वाढू द्या. छान प्रेम द्या माझ्या चॅनलला आणि तेव्हापर्यंत आपण भेटू उद्या. बाय.